कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहण्यात मी नगर परिषद तर्फे विनंती करायचो आहे. तसेच बाजार चौकातील सगळे आस्थापने हॉस्पिटल दवाखाने इथले इथला स्टाफ एकत्र जमण्याची विनंती करायचं आहे. कृपया या ठिकाणी आता पुन्हा एकदा विनंती करायचं आहे की दोन मिनिटं तो पूर्ण होईल या ठिकाणी. तरी सर्वांना विनंती करण्यात येत आहे, सर्व नागरिकांना, मूल शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी उपस्थित व्हावे. आणि आजच्या आपणास माहितच आहे की आपण 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आपला देश आणि आज आपल्याला म्हणजे 75 वर्ष होऊन गेले आहेत. पण तरीही पण आपल्या देशामध्ये परिस्थिती काय आहे आपल्याला माहित आहे. स्वातंत्र्यामध्ये जे काही अधिकार मिळाले नागरिकांना ते कितपत आज उपभोगत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आजही नागरिकांपर्यंत पाहिजे तसं स्वातंत्र्य पोहोचलेलं नाही आहे. खेडोपाडी किंवा ग्रामीण भागात आजही स्वातंत्र्याचा पाहिजे तेवढा इफेक्ट झालेला नाही. परंतु आपलं शासन भारत सरकार म्हणा किंवा महाराष्ट्र शासन सर्व शासन विविध प्रकारे प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून 2047 पर्यंत आपण धन्यवाद ठेकाणे साहेब. आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं या ठिकाणी आपल्याने. या ठिकाणी पुन्हा आपले मूळचे ब्रँड एम्बॅसेडर ज्यांना आपण म्हटलं जातो त्या मांडाकर मॅडम या सुद्धा आपल्याला थोडस संबोधित करायचे अशी मी त्यांना विनंती. अमृत महोत्सव निमित्त आज मेरा मिट्टी मेरा देश हा उपक्रम आपण इथे राबवत आहोत तेव्हा सर्व थोर वीरांनी क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांना सुद्धा आता आपल्याला हिरवं वस्त्र चढवायचं आहे. सर्वत्र स्वच्छता राखून या धरणी मातेला आपल्याला हिरवं वस्त्र नेसवायचं आहे एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद भांडारकर मॅडम. या उपक्रमामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती अनेक बारापत्र साहेब सांगतील अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद सर. आणि 15 तारखेला झेंडा शपथ सुरू करण्यास विनंती करू. हात समोर करावं सगळ्यांनी. पंतप्रधान शपथ. आम्ही शपथ घेतो की भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाचा समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्याप्रति सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू. जय हिंद. सन्मान याच्यामध्ये आपण वीरांना बोलवून आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यानंतर 15 उपक्रम वीरांचं 13 ते 15 राबवायचं आहे. तरी प्रत्येकाने आपापल्या घरावरती त्यानंतर आस्थापना कार्यालय त्याच्यावरती तिरंगा आपल्याला फडकवायचा. त्याबद्दल नगर परिषदेकडून आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी कोणत्या शाळेच्या नवभारत ना कन्या
बाईस का आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू। आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू। गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू। देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू। भारताची एकात्मता सन्मान बाळगू। देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू। तर अशा प्रकारची आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मूळ सन्माननीय नागरिक